सांगली जिल्ह्यात आता शाळा कॉलेजेस सुरू होत आहेत. महापौर कोरोनाच्या संकटाने अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी आता प्राथमिक माध्यमिक महाविद्यालयीन प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांकडून जादा फी, इमारत निधी, सुधारणा फी, देणगीच्या नावाने तसेच दाखला देण्यासाठी पैसे वगैरे मागत असल्याची माहिती मिळते. हे सर्व अतिशय बेकायदेशीर आहे. तरी वरील सर्व गोष्टीसाठी शिक्षण संस्था जबरदस्ती करत असतील व कोणत्याही शिक्षण संस्थेत प्राथमिक माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण प्रवेश प्रक्रिया व्यवस्थित नियमाप्रमाणे राबवली जात नसेल तर संपर्क करावा, त्यांना योग्य ती मदत केली जाईल व आवाज उठवला जाईल, असे आवाहन दीपक माने संघटन सरचिटणीस भाजपा यांनी केले आहे. नुकतंच आता या सांगली जिल्ह्यामधील प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा व महाविद्यालयीन शिक्षण कॉलेजचे आता या ठिकाणी नवीन वर्ग चालू होत आहेत. नुकतंच कोरोना व महापुरांच्या संकटाने बऱ्याच सर्वसामान्य लोकांचा उदरनिर्वाहासंबंधी अडचणी निर्माण झालेल्या आहेत. आता ह्या मुलांच्या मुलींच्या या ठिकाणी प्रवेशाच्या प्रक्रिया चालू झालेल्या आहेत. या प्रक्रियेमध्ये आमच्याकडे काही तक्रारी या ठिकाणी येऊ लागलेल्या आहेत की त्या विद्यार्थ्यांच्याकडून, विद्यार्थ्यांच्या पालकांच्याकडून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या नावाने या ठिकाणी जाता फी मागितली जात आहे. प्रवेश फी नियमाप्रमाणे त्यापेक्षा जास्त पैसे मागितले जात आहेत. इमारत निधी, सुधारणा फी किंवा LC काढण्यासाठी, दाखला काढण्यासाठी फी, अशा प्रकारची जादा पैशाची या ठिकाणी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांच्याकडून मागणी केली जात आहे व काही ठिकाणी प्रवेश प्रक्रियासुद्धा नियमाप्रमाणे राबवली जात नाही आहे. तरी या सर्व गोष्टींचं आज या ठिकाणी अवलोकन केल्यानंतर सांगली जिल्ह्यातील जनतेला आज या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आवाहन करत आहे, जर तुमच्या कुणाच्याही बाबतीत अशा प्रवेशाच्या व प्रवेश प्रक्रियेमध्ये मधील चुकीसाठी व कुणाकडून जर जास्त पैसे, नियमापेक्षा जास्त पैसे मागितले जात असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क करा. आम्ही तुम्हाला 100% या ठिकाणी मदत करू व त्या ठिकाणी तुमच्या मुलाच्या प्रवेशासाठी प्रयत्न करू. तसेच आपल्याला जर या ठिकाणी मला संपर्क करायचा असेल तर माझा मोबाईल नंबर 9021699101 9216 99101. तुमच्या काहीही जर तक्रारी असतील तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, त्याच्यासंबंधी आवाज उठवला जाईल, लढा उभारला जाईल. ज्या शिक्षण संस्था या नियमाचे पालन करणार नाहीत त्यांच्या मान्यता रद्द करण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू. नमस्कार.